और दूसरा 20,000 करोड़ रुपए का ड्राई लैंड एग्रीकल्चरल मिशन, जिससे 100 लाख हेक्टेयर को पानी मिलेगा। सॉरी 100 लाख हेक्टर म्हणजे एक्झॅक्टली किती हे राहुल गांधी स्वतः तरी सांगू शकतील का? हा एक मोठा प्रश्नच आहे। आणि हे महाशय भुजबळ साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा समंजस वाटतायत। आता ही काही दृश्य बघा। राफेल हवाई जहाज हमारी यूपीए की डील में 520 करोड़ रुपए प्रति हवाई जहाज। यूपीए सरकार ने 126 राफेल हवाई जहाज का कॉन्ट्रैक्ट 540 करोड़ प्रति हवाई जहाज। एक हवाई जहाज 526 करोड़ रुपए का था। राफेल मामले में 700 करोड़ वाले हवाई जहाज को आपने 1500 करोड़ रुपए में खरीदा। एक हवाई जहाज के लिए यूपीए ने 540 करोड़ रुपए दिया था। राफेल हवाई जहाज, एक हवाई जहाज के लिए यूपीए ने 750 करोड़ रुपए का रेट दिया। कभी 520, कभी 740, तर कभी 750। नक्की राहुल गांधींना म्हणायचंय तरी काय? राफेलच्या मुद्द्यावर काँग्रेसनं रान उठवलंय, पण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचं ज्ञान या वक्तव्यांवरून किती आहे हे समजतंय। काय भुजबळांनी गडगंध संपत्ती सत्तेचा गैरवापर करून मिळवली आहे? आणि तेव्हा त्यांचे साथीदार काँग्रेस होती, आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत म्हटल्यावर ते कितीही बाळबोध वागले तरी त्यांची स्तुती तर करावीच लागेल ना। काय ज्याच्या हाती सत्तेची दोरी त्यांची आम्ही करतो चाकरी, हे वाक्य भुजबळ साहेबांना अगदी समर्पक बसतंय।